कार मंडळी कसे आहात सगळे मस्त सल्ला जावं मी शिवानी आपल्या सगळ्यांचं स्वादस्वाद किचन ह्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते तर आज आपण बीन्स ही म्हणजेच फरसबीची भाजी दाखवतोय तर ही भाजी करायला खूपच सोपी आणि मला तर खूप म्हणजे खूपच आवडते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर फरसबी मी पहिल्यांदा स्वच्छ धुवून घेतले आणि त्यानंतर ते अशा पद्धतीनं कट करून घेतलेत आता इथं बघा मी गॅसवरती एक मोठं असं ठेवलं आहे आणि त्यानंतर मी एक मोठा चमचा तेल घातलंय तेल छान गरम झालं की त्यामध्ये मी एक चमचा इतके जिरे घातलेत जिरे छान तडतडले की एक मिडियम साइजचा सा बारीक कट करून घेतलेला कांदा घातलाय हा कांदा आता आपण छान असा गुलाबी रंगापर्यंत परतवून घ्यायचा कांदा आता बघा इथे छान असा गुलाबी रंगावरती परतलेला आहे तर गॅस आता अगदी बारीक करून आता आपण याच्यामध्ये पावडर मसाले घालूयात त्यामध्ये सुरुवातीला मी पाव चमचा इतकी हळदपूड घातले एक चमचा इथे मी कांदा लसूण चटणी वापरले की जी नॉर्मली वापरतो ती त्यानंतर बघा इथं मी अर्धा चमचा इतके मी धनेपूड वापरले आता हे सगळे मसाले आता आपण कांद्यासोबत छान असे मिक्स करून घ्यायचे मसाले एक ते दोन मिनटं तेलावरती परतवून घेतल्यानंतर आपण आता कट करून घेतलेल्या बीन्सच्या शेंगा ज्या आहेत त्या ह्याच्यामध्ये घालून घ्यायच्या ह्या बीन्सच्या ज्या शेंगा आहेत ना त्या आपल्याला अजिबात पाणी घालून नसतात शिजवायच्या त्या फक्त वाफेवरती शिजवायच्या असतात तर आता ह्या मसाल्यासोबत ह्या बीन्सच्या शेंगा आपण मिक्स करून घेऊयात तर आज आपण ही बिनशा भाजीची सुकी भाजी बनवतोय आणि खूपच चविष्ट लागते तर बघा आता इथं घेतलेली आहे ह्यामध्ये आता मी एक चमचा इतकी आल आणि लसणाची पेस्ट वापरणार आहे तुम्ही हवे तर ही पेस्ट मग अशी कांदा भासताना देखील वापरू शकता पण मी आत्ता वापरते ही देखील छान अशी मिक्स करून घ्यायची ही भाजी अगदी झटपट बनते जर तुम्ही नऊ शक्य असेल तर देखील बनवू शकता आता आपण गॅस मिडियम करून झाकण ठेवूयात आणि ह्या थोड्या शेंग्या पन्नास टक्के शिजवून घ्यायच्या झाकण काढलेलं आहे आणि त्या शेंगा तुम्ही बघू शकताय छान अशा बऱ्यापैकी पन्नास टक्के त्या शिजलेल्या आहेत आणि थोडेसे त्याला डाग देखील पडलेले आहेत तर आता मी ह्याच्यामध्ये एक मीडियम साईजचा बारीक कट करून घेतलेला टोमॅटो वापरला आहे टोमॅटो आपण आधी वापरत नाही कारण तो पूर्णच मगदम बारीक मॅश होतो त्यामुळे आपण आता वापरायचा टोमॅटो घालून झाला की चवीपुरतं मीठ घालायचं अर्धा गरम मसाला घालायचा आणि हे सगळं छान मिक्स करून गॅस एक दोन ते तीन मिनिटाला वाफ काढून घ्यायची म्हणजे टोमॅटो देखील छान शिजतात आणि ह्या शेंगा देखील राहिलेल्या पन्नास टक्के पूर्णपणे शिजतात तर बघा आता मी झाकण काढलेलं आहे टोमॅटो देखील छान असा मऊ पडलेला आहे आणि त्याचा कच्चापणा देखील गेलेला आहे तर अगदी छान अशी मस्त अशी ही फरसबीची किंवा बीनची ही सुकी भाजी तयार आहे तर आता मी सगळ्यात शेवटी येत ह्याच्यावरती भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालणार आहे साधारणपणे तो मी एक मोठा चमचा घालणार आहे मला भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर भाजी खूप आवडते त्यामुळे मी वापरते तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातलं तरी नुसती अशी जरी भाजी खाल्ली तरी देखील चालू शकते हे सगळं छान मिक्स करून दोन मिनिटानंतर गॅस बंद करून गरमागरम ही भाजी आपण लगेचच भाकरी चपाती भात कशासोबत ही खाऊ शकता तर ही फरसबीची भाजी ना भाकरीसोबतच खायला खूप मस्त लागते खूप छान लागते तुम्ही ही मुलांच्या डब्यात देखील देऊ शकता तर आजची रेसिपी कशी वाटते ते मला कमेंटमधून जरूर कळवा रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ सगळ्या तुमच्या नातेवाईकांमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर मग भेटूल अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत तोपर्यंत मस्त रहा खात राहा स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद